नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. फोकस पडतोय ना बरोबर, खाली करायला पाहिजे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकन बटन दाबा. चला जाऊया जोशीवीरकडे, जोशीवीरपासून भुईंजकडे, मग पाचवडला जाऊन इकडे येऊ परत. कॅमेरा आता स्थिर राहतोय कारण हेल्मेटच्या माउंटला, हेल्मेटला माउंट केला आहे मोबाईल, त्यामुळं आता काय कॅमेरा हलत नसल्यामुळं. रोडवरचे बाईक राईडवरचे व्हिडिओ काढायला मजा येते. ज्युपिटर 125 सी सीची गाडीवरनं चाललं आहे, त्याचा आवाज खूप इंजिनचा कमी आहे. बाकी वाऱ्याचा ह्याचा आवाज येतो आहे पण इंजिनचा आवाज खूप कमी आहे. इथं क्रॉस कनेक्शन आहे पुढं बघा, म्हणजे कसं की इकडनं जो उजवीकडनं येतो त्याला डावीकडे जायचं आहे आणि तिकडनं जो डावीकडनं येतो त्याला उजवी गावात जाताना उजवीकडे वळायचं आहे. म्हणजे असा एक्स टाईप रस्ता होतो या, इकडच्याला इकडनं वळून इकडे जायचं आहे, या बाजूने तिकडं जायचं आहे डावीकडे. त्यामुळे तिथं अपघाताची फार भीती आहे. दोन तीन ठिकाणी खरंच सिग्नल पाहिजेत किंवा उड्डाण पूल तरी पाहिजे. बावधन नाका आणि मिशन हॉस्पिटल आणि स्टँड परिसर, इथं काही ना काही सोय केलीच पाहिजे या ट्रॅफिकच्या ह्याच्यासाठी. किती ट्रॅफिक आहे बघितलं ना या रस्त्याला, पण तरी इथं काय सिग्नल नाही, उड्डाण पूल नाही किंवा ग्रेड सेपरेटर का असेल ते, त्यापैकी काहीतरी उपाय केलाच पाहिजे इथं. हे बघा, हे मोरेंचं रणजित ऑटो, इथं गाडी घेतली. सरळ जातो रस्ता तो साताराकडे, हा डावीकडे वळतोय, तो रस्ता जातो पुण्याला. हा हे भद्रेश्वर पूल, ह्या रस्त्याला बरीच हॉटेल झालेली आहेत, काही चालत असतील काही नसतील, पण चालत असतील कारण चालत नसती ती बंद होती. जोपर्यंत आहेत चालू म्हणजे चालतात.
Thank you.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.